नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करूया आणि समोरील बेल या आयकॉनवर क्लिक करूया। सफर मेट्रोची। मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली। मेट्रो खरोखरच अजब आहे। प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी। पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो। बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले। रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद। त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत। मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअर झाले। मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनिअर व्हावे लागते, एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावी लागते। ही चाचणी खूप अवघड असते। फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? नाही नाही, यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते। मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता। रुपालीताई, पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं? मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती। मनात थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही। एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली। बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली। आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे। मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता? रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे, पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे। पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया, तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती। या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला। पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली? मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली। मेट्रो कोणत्या इंधनावर चालते? मेट्रो विजेवर चालते। एका मेट्रोत किती पायलट असतात? एका मेट्रोत एकच पायलट असतो। मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते। मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते। मेट्रोला स्वतःची कार शेडही असते। घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कार शेडमध्ये जाते। तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो। मेट्रोत एकावेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात? मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। मेट्रोचे वेगळेपण काय? मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात। विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात। डब्यात व स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात। मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात। पायलटसाठी बंद केबिन असते। केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं। मेट्रो दिवस रात्र धावते का? सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते। टोकन म्हणजे काय? मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते। टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट।
तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करूच शकत नाही. थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे. मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रूपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते.